खोटं बोलत नाही. दाखवलं का मी खोटा व्हिडिओ प्रॉपर्टीचा? नाही ना. मी डायरेक्टली जे काय बोललं. बंधू बहिणींनो असं करू नका. तुम्ही वकिलाचा टाइमपास साठी बनवलं, पण काही असे आहे चॅनल त्याच्यामध्ये माझ्यासारखे की जे सत्य आणि खरं दाखवतात. या प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली आहे, पण मालक कसं काय संपर्क करणार आहे त्यासाठी इथं बसून आम्ही माहिती दिलेली आहे. पण फ्रेंड्स नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख माझ्या चॅनल वरती आलेल्या तमाम बंधू बहिणींचा मी स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलच्या वतीने. आज बघायला गेले तर खूप चांगला विषय होता, चांगला टायटल आहे. हे जे टायटलचे जे मालक आहे असणार ते आपल्याला डायरेक्टली कसं काय संपर्क करणार त्याच विषयावर आपण बोलणार आहे. टायटल मध्ये जे रेट लिहिलेले, जी प्रॉपर्टी लिहिलेली आहे ती कुठं आहे, काय आहे, सगळी माहितीसाठी फक्त मी एवढंच बोलणार आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि ज्याला नाही बघायचं असेल तो म्हणणार खोटा व्हिडिओ. पण खोटा व्हिडिओ दिसणार नाही आपल्याला इथं. ताई दादा, इथं मी काय काय प्रॉपर्टी ती दाखवत बसणार नाही. मी त्या प्रॉपर्टी बद्दल डिटेलमध्ये आपल्याला सगळं सांगणार. पण एक गोष्ट माझ्या मनामध्ये येते की काय युट्यूबला जाऊन बरेचसे असे काही लोकांनी चॅनल बनवलेले आहे. बघा, काही लोकांनी चॅनल बनवलेले नुसतं टाइमपास साठी बनवले, पण काही असे आहे चॅनल त्याच्यामध्ये माझ्यासारखे की जे सत्य आणि खरं दाखवतात. पण माझं चॅनल एकमेव असं आहे की तिथं कवा पण तुम्हाला प्रॉपर्टीचा व्हिडिओ आला तर तिकडं तुम्हाला मालकाचा किंवा बिल्डरचं ब्रोकरचं ह्यांचा नंबर भेटू शकतो. आणि स्पष्ट आपण तिथं बोलतो की ही प्रॉपर्टी जी आहे ही मालकाची प्रॉपर्टी आहे. आजची पण प्रॉपर्टी जी आहे ही मालकाचीच प्रॉपर्टी आहे, बरोबर ना. तर बघा, नवीन आले असाल तर माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके, व्हिडिओ आवडला तर तुमची मर्जी लाईक करा किंवा शेअर करा. माझं काय नाही त्याच्यामध्ये, मी फक्त आपल्याला सिस्टम सांगणार आहे कसं काय काय. आणि फ्रेंड्स, डेलीचे संध्याकाळी आपलं एक लाईव्ह व्हिडिओ असतो, वाटलं असं जाऊन चेक करा. ओके, संध्याकाळी 5:30 आणि 6 आसपास आपण लाईव्ह येतो, लाईव्ह बोलतो ह्याच्यामध्ये. ओके, आणि बरेचसे फोन कॉल सुद्धा आपण उचलतो, पण त्या फोन कॉल बद्दल पण आपण सांगणार आहे. आणि ते फोन कॉल कोणाचे उचलतो सांगतो मी. ओके, काल एकदम वेगळे तऱ्हेने बोललं, काय वेगळे सिस्टम बद्दल सांगितलं. आणि भरपूर गेल्या 30 वर्षाचे जे आपले एक्सपिरियन्स असतात आपण आपल्या या चॅनलवर शेअर करत. आज विषय असा आहे की जागा घ्यावं का घर घ्यावं, हे दोन विषय आहे. आता मेन म्हणजे बर, आपण जागा घ्यायला गेलं तर तिथे काय पेपर बघावे, बरोबर ना. आता काय पेपर बघावे तर तुम्ही बघा, हे जे सल्ला आहे आपसामध्येच विचारत बसतात. आपण काय करतो, आपण डायरेक्टली वकिलाकडे जात नाही. का जात नाही की 5-50 त्याला द्यायला लागणार. पण माझे बंधू बहिणींनो असं करू नका. तुम्ही वकिलाचा सल्ला घ्या, जागा आली तुमच्याकडे बरं. जे काही डेव्हलपर पण असल किंवा डायरेक्ट मालक पण तुम्हाला जागा विकत असल तर तुम्ही डायरेक्टली पेपर घ्यायचे, वकिलाकडे जायचं. मी कोण बोलणार आहे, मी पण एक साधा सामान्य माणूस आहे. पण वकिलाला माइंड असतो आणि त्या ह्याच्यामध्येच तो वावरलेला असतो, त्यांचं तेच प्रोफेशनल असतो, पेशा तेच असतो. आणि त्यांना माहिती आहे की वकिलाला की हे जे पेपर कसे असतात, काय असतात, कुठं प्रॉब्लेम आहे, कुठं काय नाहीये, बरोबर ना. ऍग्रीकल्चर पण जागा घेतली तर त्याचे संपूर्ण पेपर पहिला विचारायचं वकिलाला की साहेब आपण ऍग्रीकल्चर जागा घेत आहे तर त्याचे कुठले कुठले पेपर पाहिजे, काय पाहिजे, 7-12 नाव कसं काय पाहिजे, आणि आपण ते पेपर खरे आहे का नाही, खोटं आहे का नाही, ते कसं बघायला पाहिजे, बरोबर ना.
हे सगळी विचारपूस करून आपण पैसे द्यावे, नाहीतर काय होणार, पोपट होऊन जाणार आपला उगीच। आपल्याला तसं काम नाही करायचं। आणि मुद्दा असा आहे की आपण जाऊ, आपण बघा कोण पण काय पण म्हणू द्या, या बजेटमध्ये मला घर विकायचं, हे विकायचं, ते विकायचं। आणि आपल्याला काव पण असं वाटतं की अरे यार एवढं कमी बजेटचं घर आहे आणि आपल्याला एवढं स्वस्त रेटमध्ये भेटू राहिले, चला 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 पहिला टोकन देऊ त्याला, विचार देऊ। आपण काय करतो, जाऊन टोकन देऊन टाकतो, अक्षरशः चक्क 2-3 लाख रुपये, पण त्याचे पेपर बघत नाही। पण आजच्या जमान्यामध्ये इमानदार कोण राहिलं नाही। साहेब दीदी माझा व्हिडिओ आरामशीर बघा, आजच्या जमान्यामध्ये कोण इमानदार राहिलं नाही बघा। खूप म्हणजे इलेक्ट्रिकेशन खूप प्रॉब्लेम चालू आहे। आता तुम्ही अमेरिकेचा बघा ना, आता लोक बोलतात अमेरिकेमध्ये खूप श्रीमंत लोक असतात, पण तिकडे जाऊन बघा राहायला जागा नाहीये, लोक रस्त्यावर राहतात, गरिबी बघा किती आहे। तुम्ही युट्यूबला टाका अमेरिकेमधली गरिबी, बरोबर ना, अमेरिकेमधली गरिबी, झोपडपट्टी अमेरिकेमधली जाऊन बघू शकतात। अहो खूप हाल चालू आहे जगामध्ये साध्या सामान्य माणसाचं। आणि आपला जो पैसा आहे ना बघा, आपण गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आपण रिटायर झालं, आपल्याला 4 पैसे भेटले, त्या पैशाचा काही उपयोग करायला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही। आणि 4 लोकांची सल्ला घ्यायची, पहिले तर आपल्या परिवाराला दाखवायचं किती पैसे भेटलेले आपल्याला, बरोबर ना, एक एक पैशाचं, कारण की त्या रिटायरच्या पैशावर आपल्या परिवाराचा पहिला अधिकार पडतो, कारण की ते आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत राहणार, बरोबर ना। आपला परिवार जे आहे आपल्या बरोबर राहणार, आपल्या सोबत आपण गेलं पण तर तेच शेवट आपलं करणार आहे ते। आणि परिवाराला दाखवलं नाही तर कसं काय होणार, बरोबर आहे का नाही। बघा माझे जेवढे वडीलधारे माणूस आहे त्या लोकांना एक विनंती करतो की आपण कवा आपण रिटायर होणार आहे, कवा झाले असेल तर आपला मुलगा, आपली मिसेज, आपली मुलगी, त्यांना सगळं दाखवा की बघा एवढा एवढा पैसा भेटलेले, आता कसं काय ह्या पैशाचं आपण घर खरेदी करायचं, जागा खरेदी करायची। ते लोक तुम्हाला सांगणार, घरचे लोक कवाच फसवत नाही हे लक्षामध्ये घ्या, कवा तसं करून राहिलं तर त्यांना सांगून द्या की बघा मी माझं काम केलं दाखवण्याचं, की एवढा एवढा पैसा भेटलेले, एवढं एवढं, आता हे सगळ्यांसाठी आपल्याला करायचं, आपला संपूर्ण परिवार एका छतच्या खाली पाहिजे, तर सगळं दाखवा तुम्ही, सगळं डिटेल द्या, बरोबर ना। कवा आपण फसले जाणार नाही, असं नाही की आपण मित्राला सांगत बसलं आणि मित्राच्या मनामध्ये आलं लालच, बरोबर ना, आणि केलं त्यांनी सगळे पैशाची वाट, असं नाही करायचं, आपला परिवार इम्पॉर्टंट आहे। ओके बरं, आता ह्या जागा हे जे घर आहे त्याबद्दल हे बजेटमध्ये कसं काय आहे, ओके हे आता जेवढे स्क्वेअर फीट आहे ते स्क्वेअर फीट सांगत बसणार नाही, एरिया नाही सांगणार, मी एवढंच बोलणार आहे की तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात, व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात, ह्याच्यामध्ये फायदा असा आहे की डायरेक्टली ह्या जे बजेटचे घर आहेत, जे टायटलचे घर आहेत, ते डायरेक्टली मालक आपल्याला संपर्क करणार, इंडियामध्ये असू द्या, इंडियाच्या बाहेर असू द्या, तेच मालक आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात, बरोबर ना। व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात, आता आपल्या माइंडमध्ये असं आहे की फक्त मालकच जाहिरात करू शकतो, बरोबर ना, बिल्डर ब्रोकरच करू शकतात, पण आपण घ्यायला आलेले आपण कशाला करायला पाहिजे। अहो साहेब दीदी इकडे बघा, जोपर्यंत तुम्ही 4 लोकांना बोलणार नाही, तुमचा व्हिडिओ जाणार नाही, त्यांना कसं काय कळणार की तुम्हाला घर घ्यायचं, जागा घ्यायचं, बंगलो घ्यायचं, इंडिपेंडेंट हाऊस सुद्धा घ्यायचं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे। तर त्याचसाठी आपण हे व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात आपण बनवलेली आहे,
बरोबर आहे का नाही? आता ह्या व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात मध्ये काय करणार, मोठे तीर मारणार का? नाही हो, ह्याच्यामध्ये काय की तुम्ही मला माझा हाच बघा नंबर आहे 7028498882 खाली डिस्कशन बॉक्स मध्ये पण भेटणार. हा अजून एक सांगतो, डिस्कशन बॉक्स मध्ये एक व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातचा एक व्हिडिओ आहे, त्याचा ऍड्रेस आपण नाही दिलेला, तिकडे जाऊन क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर आहे ना त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाणार आणि तिथं कसं इंटरव्ह्यू झालेलं आहे, पहिला इंटरव्ह्यू होता, बघा तुम्ही चांगलं वाटणारच तुम्हाला. कारण की तिथं जी चर्चा असणार आहे की सर आम्हाला ह्या एरियामध्ये आम्हाला या बजेटमध्ये लोन होणार का नाही, किती स्क्वेअर फीट आहे आणि वास्तुशास्त्र, अशा ह्याच्यावर आपण बोलत बोलत 5 ते 10 मिनिटं जाणार आणि तो व्हिडिओ अपलोड होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि लोक बघणार आहे आणि जे मालक लोक बघणार आहे ते कॉल करणार. आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये कसं आहे की मी खोटं बोलणार नाही, इकडे मालक पण बघणार, बिल्डर ब्रोकर पण बघणार, ओके बरोबर आहे का? सगळ्यांचे कॉल येणार. तुम्हाला ज्यांच्याकडून प्रॉपर्टी घ्यायची असेल त्यांना तुम्ही कळवू शकता, त्यांची जाऊन प्रॉपर्टी बघू शकता, मग विचारू शकतात की फोटो कुठे आहे, व्हिडिओ कुठे आहे, पेपर कुठे आहे, लोकेशन कुठे आहे, बरोबर ना? अहो एवढं मस्त सिस्टम बनवलेले, या सिस्टमच्या हिशोबाने आपण काम केलं तर 100%. आणि बघा इकडे एक सांगतो अजून एक अपडेट करायला लागणार, दर महिन्याला जे काही चार्जेस असतात दर महिन्याला या मला बोलवा, मी येणार. दर महिन्याला एक एक व्हिडिओ आपण टाकलं तर एका महिन्यामध्ये नाही भेटलं, दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये नाही भेटलं, एक 4-5 व्हिडिओ गेल्यानंतर बघा ना कसे कॉल चालू होतात, धनाधन कॉल चालू होणार आणि लोक संपर्क करणार 100%, बरोबर ना? आपण काय बघा कोणाला मिसगाईड करत नाही, कोणाबरोबर खोटं बोलत नाही. दाखवलं का मी खोटा व्हिडिओ प्रॉपर्टीचा? नाही ना, मी डायरेक्टली जे काय बोललं ते सत्य आणि खरं बोललेलं आहे. आपल्याला मिसगाईड कोणाला नाही करायचंय, आपल्याला एकदम सत्य आणि खरं. हा आज संध्याकाळी एक लाईव्ह मध्ये आपण हिंदी मध्ये बोलणार आहे, हिंदीतला व्हिडिओ आपण बघू शकता, ओके 5:30 ते 6 दरम्यान मध्ये, ओके. तुम्हाला ही व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात घ्यायची असेल तर डायरेक्टली संपर्क करा, ओके. आणि आपली स्वतःची काळजी घ्या, टेन्शन बिलकुल घेऊ नका प्रॉपर्टीचा, आणि टेन्शन घेऊन काय भेटणार का नाही, अहो हे समस्या सगळ्यांची आहे, एकटे आपली नाहीये. बिलकुल काळजी नाही करायचं, टेन्शन बिलकुल अजिबात घ्यायचं नाही, आरामशीर राहायचं आणि फक्त एकच आहे आपले व्हिडिओ बघत राहायचं, बरोबर ना? मी तुमचा भाऊ मित्र बोला, बंधू बोला, बरोबर ना? मी कासिम शेख, ओके. आता खूप झालं आपलं, एवढे 2 शब्द बोलायचं होतं, चर्चा इथं थांबवतो मी, पुन्हा संध्याकाळी भेटतो मी 5:30 ते 6 हिंदी मध्ये लाईव्ह असणार आहे, ओके. आपली काळजी घ्या, ओके. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी, धन्यवाद, थँक्यू.